रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटलेलं आहे, ज्यामुळे जवळपास 25 लोक बेपत्ता झालेले आहेत. दोन तीन जणांचे मृतदेह देखील सापडलेले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आहेत. सर, अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या संदर्भातली चौकशीची मागणी देखील होती. आता निश्चित चौकशीचे आदेश, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातला चिपळूण तालुका आहे आणि तिथलं बेंडवाडी म्हणून जी वाडी आहे तिथलं हे तिवरे धरण आहे. खरं म्हणजे छोटं धरण आहे, लघु पाटबंधारे विभागाचा हा विषय आहे. माझ्याकडे जलसंपदा विभाग आहे पण हा जलसंधारण विभागाचा हा विषय आहे, याचे मंत्री वेगळे आहेत. परंतु या ठिकाणी 80 MCFT एवढी क्षमता या धरणाची आहे आणि असं छोटंसं धरण आहे आणि ते त्या ठिकाणी फुटलेलं आहे. खरं गावकरी म्हणतायत, तिथले लोकांनी म्हणतात की आम्ही तशी चौकशी किंवा दुरुस्ती करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही विनंती केलेली होती, पत्र दिलेलं होतं आणि असं असताना मी अधिकाऱ्यांशीही बोललो आज सकाळी रात्रीपासून, तर ते म्हणतायची दुरुस्ती केलेली होती. मग दुरुस्ती केली होती तर मग फुटलं कसं काय, कुठल्या स्वरूपाची दुरुस्ती केली होती, काय केलं होतं, किती खर्च याच्यावर झाला होता. आता हा एक चौकशीचा भाग आहे, निश्चित त्या चौकशीमध्ये सगळं समोर येईल आणि जेही काही दोषी असतील, कारण जवळपास 24-25 लोक त्या ठिकाणी बेपत्ता आहेत, म्हणजे त्यांचा काय झालं असेल काय सांगता येत नाही. त्या ठिकाणी इनडायरेक्टची टीम आमची सकाळपासून कामाला लागलेली आहे. त्या ठिकाणी मी कोस्टल गार्डला सुद्धा सांगितलं, समुद्र जवळ आहे चिपळूणचा आणि म्हणून आम्ही त्यांना कोस्टल गार्डला सुद्धा तर सांगितलेलं, त्यांना विनंती केलेली आहे, ते सुद्धा तर थोड्या शोधकार्य त्या ठिकाणी सुरू करतील. मला वाटतं सगळ्या युद्धपातळीवर आम्ही त्या ठिकाणी आता यांना सगळ्यांना शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की यामध्ये जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत. उच्चस्तरीय चौकशीची त्या ठिकाणी त्यांना मान्यता दिलेली आहे, त्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. स्थानिकांनी या धरणाला भगदाड पडल्याचं निदर्शनास आणलं होतं, तक्रार देखील केली होती, परंतु प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं स्थानिकांचा आरोप आहे. मी तेच म्हणतो, हा चौकशीचा भाग आहे, त्यांनी काय तक्रार केली होती, तक्रार केली नसेल तरी अधिकाऱ्यांची आमची जबाबदारी आहे. खरं धरण जर अशा पद्धतीने फुटण्याच्या मार्गावर असेल किंवा ते कुठेतरी लीक असेल त्या संदर्भामध्ये आमची जबाबदारी आहेच अधिकाऱ्यांची या खात्याच्या, आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये सगळी चौकशी करून यातून जो निष्कर्ष येईल तो निष्कर्ष आल्यावर मात्र जे या दोषी असतील त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. साधारणतः लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बांधलेल्या धरणांची आयुष्यमान हे 50 वर्षांपेक्षा जास्त असतं. ह्या धरण बांधून केवळ 20 वर्षे झालेले आहेत, 19 ते 20 वर्षे झालेले आहेत. ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी संशयाला वाव आहे कंत्राटदारांच्या जे काम केलेलं त्या संदर्भात? मी तेच सांगतो की या संदर्भामध्ये चौकशीच करावी लागणार आहे, कारण 14-15 वर्षे झाले, 20 वर्षे पण नाही झाले. 3-4 साली पूर्ण झालेलं आहे, 9 साली त्याची वर्कआउटर झाली होती आणि 4 साली पूर्ण झालेलं आहे, 99 मध्ये परवानगी झाली आणि 4 मध्ये त्यांनी पूर्ण केले, 4-5 वर्षे लागले त्याला, काय असेल कारण त्याचं. पण 3-4 मध्ये जर हे धरण पूर्ण झालेलं आहे तर आता म्हणजे 15-16 वर्षेच झाले त्याला, तर 15-16 वर्षामध्ये धरण फुटू कसं शकतं, काय त्याच्यामध्ये वापरलं, काय निकृष्ट काम त्या ठिकाणी झालं होतं, हा सगळा चौकशीचाच भाग आहे. चौकशी झाल्याशिवाय या ठिकाणी करणार नाही. आमचे जे सगळे टेक्निकल लोक आहेत ते या संदर्भामध्ये आम्ही त्यांनी त्या ठिकाणी नेमणूक करणार आहोत आणि ते या संदर्भात चौकशी करून अहवाल शासनाला देतील. आणि मात्र मी पुन्हा सांगेल की यामध्ये जे दोषी असतील त्यांची कुठेही हयगय केली जाणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच हे धरण बांधलं गेलं होतं, त्यावेळी तुम्ही विरोधक म्हणून भूमिका बजावली होती आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात जलसंपदा खात्यातला भ्रष्टाचार समोर आणला होता, त्यामुळेच अशा प्रकारची हलक्या दर्जाची धरणं बांधली गेली का? मला कुठे या घटनेत तरी मला कुठे राजकीय कोणावर हेतुआरोप करायचा नाही, आरोप प्रत्यारोप करायचे नाहीये. कोणाच्या काळात झालं, आमच्या झालं, त्यांच्या झालं, हा भाग अतिशय गौण आहे. परंतु जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे आणि मला वाटतं की त्याची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये मग जे अधिकारी असतील, ठेकेदार असतील, जे दोषी असतील त्यांच्यावर मात्र निश्चित कारवाई केली जाईल. तर चौकशी केली जाईल, कारवाई केली जाईल असं त्यांनी राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.